धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील आनंदनगर येथे माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 25 लाख रुपये खर्च करून होत असलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. याप्रसंगी प्राध्यापक बिपिन सोनवणे, अविनाश सोनवणे, दीपक सोनवणे, हरीश चौधरी, आनंद महाजन, गिरीश मराठे, जयवंत बागुल, यतीन बागुल, नितीन दहीहंडे, माधुरी सोनवणे, सागर चौधरी आदी उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये इंदिरा गार्डनच्या पाठीमागे व आनंदनगर परिसरातील रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आणि काँक्रीटीकरण कामाचं उद्घाटन आणि रस्ता लोकार्पण कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. या शासनाचा मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत 10 कोटीचा मी महापौर असताना मी शासनाकडे पाठपुरावा केलेला होता. मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, तसेच महाराष्ट्राचे लाडके अध्यक्ष प्रदेशाचे बावनकुळे साहेब, महामंत्री महाराष्ट्राचे विजयभाऊ चौधरी, तसेच पालकमंत्री गिरीशभाऊ चौधरी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने व यांच्या सगळ्यांच्या शिफारसीने, तसेच धुळे शहराचे लोकप्रिय माजी खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे बाबासाहेब, अमरीशभाई पटेल शिरपूर नगरीचे आमदार, तसेच अनुपभैया अग्रवाल विधानसभा प्रमुख, तसेच जिल्हा अध्यक्ष गजूशेठ आंबडकर या सगळ्यांनी मला हा निधी मिळवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. तर 10 कोटीची जे कामं आहेत, 10 कोटीचा हा 100% शासनाचा मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत निधी मला माझ्या प्रभागामध्ये प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे कामं आहेत, गटारींचे कामं आहेत, चौक सुशोभीकरणाचे कामं आहेत. गार्डन मागील गेटच्या समोर राहतो. खूप वर्षापासून आमच्या इथे रोडाचे खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते, नालीचे प्रॉब्लेम होते. बट आम्ही प्रतिभाताई चौधरी जे आपल्या एरियामध्ये महापौर आहेत त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी आमचा रोड मंजूर करून दिला किंवा 25 लाखाचा निधी आम्हाला मंजूर करून दिल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.